आंदोलन केल्यानंतरच त्यांना न्याय मिळतो ते म्हणजे पिढ्यानपिढ्या आजपर्यंत जगत आलेले धरणग्रस्त आणि याच धरणग्रस्तांसाठी लढा देणारी श्रमिक मुक्ती दल आणि भारत पाटणकर साहेब आता पुन्हा कोयनाच्या धरणाच्या कुशीत अमरण उपोषण सुरू केलेलं आहे भारत पाटणकर साहेब आपल्यासोबत आहेत पाटणकर साहेब काय सांगाल तुमच्या नेमक्या काय मागण्या मागण्या खरं म्हणजे आता दोन हजार अठरापासून ज्या आहेत दोन हजार अठरापासून एकदा मुख्यमंत्री तत्कालीन फडणवीस यांच्याशी बैठक झाली पुन्हा सरकार बदललं त्या सरकार बदलल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठका झाल्या चार बैठका झाल्या त्यानंतर पुन्हा सरकार बदललं त्यानंतर मग प्रधान सचिव पुनद पुनर्वसन यांच्याशी बैठक झाली सगळं त्यावेळेला सगळं व्यवस्थित अगदी आमचं मागण्या मान्य केल्या करण्यात आलं परंतु ही बैठक तशीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी व्हायला पाहिजे म्हणजे फायनल होईल असं म्हणून आणखीन एक काही महिने आता गेला महिना त्यामध्ये गेला त्यानंतर दरे नावाच्या गावाला जिथे मुख्यमंत्र्यांचं गाव आहे तिथे अचानक बैठक लावली चांगलं झालं आम्ही म्हणालो आणि त्याचे मिनिट्स नाही त्याचे आदेश नाही त्याचं काय नाही अशी परिस्थिती आहे एकूण बासष्ट वर्षे झालेले आहेत ते तर आहेच परंतु आता या लढ्याला चार महिने उलटून गेलेले आणि याच्यामध्ये मागण्या काही फार मोठ्या अगदी आम्ही काय आकाशातला चंद्र मागत नाही आहोत आम्ही लोकांची मा मागणी जी आहे ती साधी आहे की इतक्या वर्षामध्ये अजूनही साधारणपणे दीड हजार लोकांना कोयनेच्या अजिबात जमीन दिली गेलेली नाही तर दीड हजार लोक हे अजिबात जमीन न दिलेले आहेत अंशतः जमीन दिले न दिलेले हे आणखीन चार हजार लोक आहेत म्हणजे हे जवळजवळ पाच साडेपाच हजार लोक झाले आणि नऊ हजार लोक हे एकूण नऊ हजारच्या पेक्षा साधारण थोडेसे जास्त एवढे खातेदार हे बाधित झालेले होते एवढी घरं एवढं लोक एवढी कुटुंब बाधित झालेली होती आता यातले हे जे शिल्लक आहेत ह्यातले पात्र कोण आहेत हे खरोखर जमीन न मिळालेले आहेत ना की नाहीत हे तपासायला सहा महिने लागतील भारतात ती विशेष यंत्रणा करायची ठरली ती काही केली नाही अजूनही त्याचा काही पत्ता नाही मग जमीन पसंत्या झाल्या सांगली जिल्ह्यात जमीन पसंती झाल्या सातारा जिल्ह्यात जमीन पसंत्या झाल्या तो निर्णय नाही म्हणून आता पुढचं वाटप होत नाही आमचं म्हणणं असं आहे की लवकर संपवून टाका ना मी तुम्हाला नाहीतर करायचं नाही म्हणून सांगा मी तुम्ही अठरा सालापासून नव्यानं पुन्हा करतो करतो म्हणताय पूर्वीचं आम्ही सोडून दिलं आणि मग तुम्ही इतके वर्ष नुसतं करतो म्हणताय आतापर्यंत फक्त पसंत्या घेण्या घेण्यापर्यंत तुम्ही गेलाय आणि म्हणून मग पुन्हा आंदोलन हे जे आता चालू आहे तेच सुद्धा आंदोलन असं आहे की जे जा झालेल्या निर्णयाचं आदेश तरी काढा दुसरी मागणी आहे की बाबा आम्हाला या ठिकाणी जमिनी देत असताना त्या जमिनी लाभक्षेत्रात मिळायचा आमचा नवीन कायदा आम्ही एकोणनव्वद साली लढा करून आम्ही नवीन कायदा आम्हाला लावून घेतला नाहीतर कायदाच नव्हता याला लागलेला मग त्याप्रमाणे आमची लाभक्षेत्रातली जमीन आम्हाला मिळाली पाहिजे त्याच्याविषयीचा एक ला, त्या त्या जी आर काढला गेला त्या दुरुस्त्याची गरज आहे आणि यामध्ये मग कागदपत्र कोणी द्यायची कागदपत्र देताना कागदपत्र आहेच शासनाकडेच तीच आम्ही जाऊन पैसे भरून त्यांच्याकडनं घ्यायची हा काय प्रकार आहे की कागदपत्र घेऊ नयेत असा बैठकीत निर्णय झाला त्याचा अदे, आदेश नाही म्हणजे प्रश्न असा आहे की आम्ही फक्त काय करू शकतो की आम्ही वारस कोण आहोत वारसदार आम्ही आहोत याचा पुरावा आम्ही देऊ आणि आमची जमीन गेलेली आहे याचं एक अवॉर्डचं कॉपी देऊ आम्ही ह्याच्या पलीकडचे कागदपत्र खरं अवॉर्डसुद्धा तुमच्याकडेच आहे किंवा असा झाला निर्णय की बाबा अशी तरी कागदपत्र काही मागायची नाहीत सगळी शासनाकडे कागदपत्र आहेत पण त्याचाही आदेश नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये नक्की कुठली जमीन आम्ही देणार नक्की कशा प्रकारे ती देणार आणि त्याला काय काय जोडावं लागणार त्याची गावठाणं करायची की नाही करायची इथेपासून सगळा प्रश्न आहे आता गावठाणं केली नाही तर राहणार कुठे अशा सगळ्या प्रश्नांचे निर्णय होऊन सुद्धा हे सगळं पेंडिंग प्रकरण भिजत घोंगड ठेवलेलं आहे आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा असा आहे की हे या सगळ्यांना जमिनी मिळाल्या उद्या आणि इतरांना जमिनी आधी मिळालेल्या आहेत याच्या वसुलीचा एक कायदा केलेला आहे जी आर केलेला तो जमिनी विकून सुद्धा भागणार नाही पैसे असा आहे त्यामध्ये सुधारणा करायची ठरली पण त्याचाही आदेश फेर आदेश काढलेला नाही ते जर नाही काढलं तर आता जमीन घेणार आम्ही आणि पुन्हा ते वसुली पोटी ती जाणार मग आम्ही घेऊन तरी काय उपयोग आहे असं त्यामुळं इथं बरोबर जे तारडी वांग उरमोडी हे बसलेले आहेत याचं कारणच ते आहे की सगळ्यांना हा शेवटचा सा सांगितलेला जो मुद्दा आहे हा सगळ्यांनाच लागू आहे कोयने सकट सगळ्यांना लागू आहे आता मला सांगा की मध्यंतरीच्या काळामध्ये नेत्यांच्या हस्ते जमिनीचं भूखंडाचं वाटप करण्यात आलं मोठमोठ्या कार्यक्रम घेतला घोषणा झाल्या नुसत्या हवेतल्या होत्या का मग एकतर तो कार्यक्रम जो झाला त्याचा त्याच सगळं आयोजन आम्हाला करायला लागलं हे सगळ्यात वाईट शासकीय कार्यक्रम त्याचं आयोजन आम्हाला करायला लागलं आणि त्या कार्यक्रमामध्ये जे जमीन वाटप झालं ते जुन्या जमिनी कधीतरी पूर्वी बाद झालेल्या जमिनी विकाऊ नसलेल्या जमिनी पूर्वी आदेश काढलेले कधी होते त्याच्या आदेशाच्या आधारे जमिनीचा हे दिला गेला हातामध्ये पाच सात बारा दिला गेला आता ही जमीन नाहीच आहे सगळं खोटा कार्यक्रम झाला आणि नंतर हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा आमची जी परिषद झाली ती कंटिन्यू केली आम्ही ही चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही उघड त्या दिवशीच केलं त्यामुळे तो कार्यक्रम हा असा नुसता दिखावटीच कार्यक्रम ठरला हे सरळ आहे हा असं झालेलं आहे आता मला सांगा की तुम्ही एक मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये एक बैठक घेतली त्यावेळेला नेमकं मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं होतं त्यावेळेला सचिव होते इतरही अधिकारी वर्ग होते दोन सचिव होते इरिगेशनचे सचिव होते पुनर्वसनचे सचिव होते आणि मग प्रिन्सिपल सेक्रेटरी होते म्हणजे असे नुसते सचिव नव्हते तर प्रधान सचिव होते तर याच्यामध्ये त्यांनी जो काही निर्णय दिला म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यामध्ये ले ले हो त्याचा त्याचा या बाबतीमध्ये सगळं जे ठरलेलं होतं प्रिन्सिपल सेक्रेटरींच्या बरोबर मग अशी तुम्हाला सांगितलं ते हे सगळं मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की बरोबर आहे हे योग्य करायला पाहिजे त्याच्यानंतर त्याचे आदेश निघाले का त्याचे दुरुस्त जि आर व्हायला पाहिजे आदेश निघायला पाहिजे सर्क्युलर निघायला पाहिजे असं काहीही झालं नाही यासाठी लोकांना आमरण उपोषण करायला लागावं की झालेल्या निर्णयांचे आदेश काढा म्हणून हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ना आता आमरण उपोषण सुरू करण्याची पाळी कशावर हो आहे सगळे निर्णय चांगले झालेले आहेत म्हणजे साधारणपणे पंच्याण्णव टक्के yeah. परंतु त्या पंच्याण्णव टक्के चांगले झालेल्या निर्णयांचे आदेश काढण्याचा निर्णय होत नाही फायनल कशात अडकलंय नेमकं आदेश नेमकं नेमण्याचं कारण काय दिले जातात नाही कारण असं की कॅबिनेटची एक सब कमिटी असते या तऱ्हेच्या नवीन काही गोष्टी करताना पुनर्वसनासाठी आणि पुनर्सर प्राधिकरण आहे याच्यामध्ये बैठक घेऊन तो फायनल करायचा असतो आता ती बैठकच तुम्ही घ्यायला इतकी महिने लावता त्याला काय एक तासाभराची किंवा फार तर दीड तासाची बैठक असू शकते त्यात काही कॉम्प्लिकेशन काय नाही आधीच निर्णय झालेले आहेत गडबडी चालू आहेत म्हणजे राजकीय घडामोडी वगैरे त्याच्यामुळे थोडशा अडचणी येत असेल नाही लोक उपाशी मेरी तरी चालतील आमच्यातला कोण काय होणार आणि आमच्यातला कोण जाणार हे जी काय सत्तेची स्पर्धा आहे अरे या सगळ्यांना आमच्या या लोकांनी निवडून दिलेलं आहे ना जिथे जाईल तिथे हे शेतकरीच आहेत ना शेवटी हे कोण आहेत निवडून दिलेले लोक हे आहेत आणि हे आत्ता खरं म्हणजे आत्ताचे जे, जे निघणार आहेत म्हणजे आता जे आता निर्णय झालेले आहेत हे महाराष्ट्रातल्या सात लाख दरंगस्त कुटुंबांचा प्रश्न सुटणार आहे यांचा प्रश्न सुटला की सात लाख दरंगस्त कुटुंबांचा प्रश्न सुटणार आहे महाराष्ट्रातल्या त्यांना सगळ्यांना ह्यांनी हे आता बसलेत ना या सगळ्यांना त्यांनी निवडून दिलेलं आहे पण ते त्यांना महत्वाचं वाटत नाही सत्तेची खुर्ची ह्याची जाती का माझी जाती आहे का कोणाची येत्या आणि शरद पवार काय म्हणले अजित पवार काय म्हणलेन फडणवीस काय म्हणले शिंदे काय म्हणाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले याच्यावरच सगळं यांचं वेळ चाललेला आहे पण जनतेकडे लक्ष द्यायला तुम्हाला जर वेळ नसेल तर जनतेतून निवडून जाण्याचा जा प्रश्न आहे हुकुमशाही आहे म्हणा की हुकुमशाही म्हणा मग असा प्रश्न आहे काल उद्धव ठाकरे म्हणालेच होते की जर का भविष्य काळात मोदींना निवडून दिलं तर लोकशाही संपुष्टात मग तसंच आता धरण रस्तानाही आता वाटलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जयशाला ज्या वेळेला अर्पण झाली त्यावेळेला केलेलं भाषण आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं त्या आहे की जर या देशामध्ये आता आपल्याला एक मत एक व्यक्ती एका व्यक्तीला एकच मत ही समता आले आलेली आहे घटनेप्रमाणे परंतु सामाजिक आणि आर्थिक समतेची तरतूद नाही ही जर आपण लवकरात लवकर केली नाही तर या देशात हुकुमशाही येणार आहे त्यांचं बाकी खरं ठरण्याचा हा काळ आहे हुकुमशाही हुकुमशाही म्हणजे काय की कि लोकांना किती लढला काय करा आम्ही तुमचं काय करणारच नाही म्हणजे हुकुमशाही ते बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले होते तेच खर आता खरं ठरतंय ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी तुम्ही आजपासून आंदोलन सुरू केलंय काय पुढची पावलं आहेत नाही आता हे होईपर्यंत आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही आमरण उपोषण बनव माग घेणार नाही माझा आमच्या एक एक कधी कोण मरेल काय सांगता येत नाही ना प्रत्येकाच पावसाचं आज आहे इथं तिथं गळत आहे ती जागा मोकळी थोडीशी सोडलेली आहे अजून लोक यायला लागलेले आहेत तर पावसाची पर्वा आम्ही पावसातले सुख आहोत आणि चिखलात रोप लावणारीच माणसं आहेत थंडी वारा ह्याची सवय नसलेली यातलं कोण नाही आणि मी जरी म्हणलो तरी तसल्यातलाच आहे मी लहानपणी शेती केलेली आहे मोठे क्वारेला जायपर्यंत शेती केली आहे आजही शेती करू शकतो त्यामुळे आमच्यात लोक बिन पावसाचं बिन चिकला जाणार कोण नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट